आज आपण अतिशय वेगळ्या प्रकारची अशी टोमॅटोची चटणी बघणार आहोत, सगळ्यात जरा हटके अशी। त्यासाठी मी घेतलंय एक टोमॅटो, 4 ते 5 लसूण पाकळ्या, चवीनुसार मीठ, 2 चमचे तेल, 2 हिरव्या मिरच्या। त्यासाठी मी एक तवा घेतलाय, गॅस ऑन करून तो आपला गरम झालाय। एक 1.5 चमचा तेल घालून घेतलंय, म्हणजे आपल्याला मस्त असा काळसर रंग आला आपल्या टोमॅटोला, मस्त खरबूज असं भाजलंय। 4 ते 5 मिनिट मी मस्त पैकी भाजून घेतलंय। आता आपलं डन झालेलं आहे, मी गॅस बंद करून घेते आणि 1-5 मिनिटाला थंड होण्यासाठी आपण ठेवून देऊ। मिश्रण आपलं थंड झालंय, मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलंय। यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि फिरून चटणी आपली वाटून रेडी आहे। तुम्ही बघू शकता त्यात पाणी बिलकुल घालायचं नाही आपल्याला। एक सर्विंग बाउलमध्ये काढून घेते, अत्यंत कमी आहे त्यात आणि एकदम झटपट अशी जरा वेगळ्या प्रकारची टोमॅटो चटणी बनून तयार आहे, की तुम्ही इडली, डोसा, उत्तप्पा याच्याबरोबर खाऊ शकता। नक्की ट्राय करून बघा। आजची ही आलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली कळवायला विसरू नका।